बापरे, गणेशजी भाजीपाला घेऊन ठेवला तुम्ही आज? दूध नाही घेतलं? आता माझ्या नवऱ्यावर मी जबाबदारी सोडण्याचं काम सुरू केलेलं आहे. थोडी थोडी आता मी त्यांना स्पष्ट सांगून दिलेलं आहे, आता तुमचा व्यवसाय सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे दूध आणि भाजीपाला तुम्ही आणायचं आणि बाकीचं सर्व मी मॅनेज करणार माझ्या पगारातून, म्हणजेच की किराणा वगैरे बिल वगैरे, कारण थोडं थोडं जबाबदारी देणं आवश्यक आहे. पण हे काय, त्यांनी आता गुजराती लष्टी पण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु मला दिली वॉर्निंग काय की तू अजिबात माझा डब्बा घेऊन शॉपवर यायचा नाही, तुझ्याच्यानं वेळेवर मला जेवण देणं होत नाही आणि डबा सुद्धा आणणं होत नाही. आता सांगा तुम्ही. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आता आमचं चहा वगैरे घेणं झालेलं आहे, स्वरा चहा बिस्किट घेत आहे आणि स्वराज तर झोपलेला आहे कारण त्याला आम्ही उठवत नाही लवकर, तो उठला की सर्वांच्या झोपा खराब आहे बघा, रात्री सगळ्यात उशिरा तो झोपतो आणि सगळ्यात लेट पण तो झोपतो. मग दिवसा थोड्या वेळ झोपतो, एक दीड तास मी जेव्हा शॉपवर जाते तेव्हा अजून उठतो. तर चला, झोपाक करायचा, लस्सी करायची, गणेशजी तर तयार होत आहेत. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर तुम्हाला माहिती आहे घरचे एवढे कामं करणे, 10-10 लिटरची रोजची लस्सी, मला 10-15 लिटरची मी लस्सी करते, त्याच्यामुळे माझे हात भरपूर दुखतात आणि लस्सी केल्यानंतर भांडेसुद्धा भरपूर निघतात. एक गंज ते घोटायचा निघतो, एका गंजात काढावं लागते, मग भांड्यात भरून ठेवावं लागते, मग ते खाली करून द्यावं लागते, त्याच्यामुळे लस्सी करण्यासाठी भरपूर वेळ पण जातो, भरपूर भांडी घेतो निघतात आणि ते भांडी घासायलासुद्धा वेळ लागतात आणि त्याच्यामुळे मग स्वयंपाक करणे, मग स्वराच्या शाळेची तयारी करणे, तिला शाळेत पाठवणे, अशातच माझा वेळ भरपूर जातो. आणि गणेशजी म्हणतात की तू घरी काय करते, आता तुम्ही सांगा या व्यक्तीला कोण समजावून सांगणार आहे बरं की मी घरी काय करते आणि काय नाही. आता तुम्ही बघा, गणेशजी गेलेले आहे नाश्ता करून, ठीक आहे, ते जसे नाश्ता करून गेले तसे मी सगळ्यात अगोदर स्वराचा टिफिन तयार केला, बटाट्याची भाजी दिली तिला आज आणि पोळ्या करून दिल्या आणि इथं बसलेली आहे मी तिची वेण्या घालायला, कारण तिच्या शाळेमध्ये प्रॉपरली 2 वेण्या कंपल्सरी आहेत, 2 वेण्यांशिवाय तिला शाळेत येऊ देत नाही. तर झालं, आता स्वराचा टिफिन तयार झाला, स्वराला मी टिफिन बॅग दिली, टिफिन दिला आणि स्वरा गेलेली आहे शाळेत, गेली म्हणजे आता जाणार आहे. तर तिची वेणी घालून दिली म्हणजे अर्धा इकडं, अर्धं लक्ष माझं इकडं असते, अर्धं लक्ष तिकडं असते. आता स्वराची वेणी वगैरे घालून दिली, तिची तयारी करून दिली, कारण तिलासुद्धा वेळेवर घराच्या बाहेर काढावं लागते, नाहीतर काय होते, तिची एक वेळा बस गेली ना तर अकोट, आमचा अकोट गाव आहे, तर अकोटाच्या बाहेर एकदम दुसऱ्या पेट्रोल पंपाजवळ तिची शाळा आहे आणि ॲटोवाला डायरेक्ट 100 ते 150 रुपये घेतो तिला शाळेत पोहोचून देण्याचे, त्याच्यामुळे तिची बस कधीच मिस करता येत नाही, तिला वेळेवरच शाळेच्या बसमध्ये बसून द्यावं लागते. तर आता इथं मी तिची वेणी वगैरे घालून दिली आणि भाजी करून ठेवली होती आणि पोळ्या करायच्या बाकी होत्या, तर ती बोलत होती मम्मा सगळ्यात अगोदर मला वेणी घालून दे, तर तिला वेणी वगैरे घालून दिली. नंतर मी आंघोळ म्हणजे आंघोळ केली होती मी आणि आंघोळ केल्यानंतर मग इथं म्हणजे तिची वेणी घालून दिली, भाजी करून ठेवली होती आणि आता इथं मी करत आहे तिचा टिफिन. आता टिफिन झालेला आहे तिचा आणि सर्व घर वगैरे मी आवरून घेतलं. स्वराज उठला, स्वराजला चहा नाश्ता दिला आणि स्वराज माझ्या भाच्यांसोबत खेळत आहे, स्वरासुद्धा शाळेत गेलेली आहे. गणेशजी काय मस्त सकाळी उठतात, त्यांची लस्सीची कॅन घेतली की ते तिथं जाऊन बसतात. उरली कोण, मीच एकटी घरी उरली, मला वेळेवर ना जेवण मिळत ना नाश्ता मिळत आणि कंटिन्यू मला कामं करत बसावं लागते. तर त्याच्यानंतर मी लस्सी घोटली, लस्सी झाल्यानंतर इथं बघा माझी वहिनी गेलेली होती कामाला, एका घरी स्वयंपाकाचं काम आहे तर तिथं ती कामाला गेली होती. मग मी जेव्हा शॉपवर जाते तेव्हा माझी मुलं माझी वहिनी बघते आणि माझी वहिनी जेव्हा कामाला जाते तेव्हा तिचे मुलं मी बघते, असं आमचं चालू असते बरोबर. तर आता इथं मुलांना मुलं करत होते जेवण, त्यांना कार्टून वगैरे टी व्ही वगैरे लावून दिलेली आहे. आता माझी लस्सी वगैरे लस्सी वगैरे झाली होती जे की मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता इथं सर्व भांडी वगैरे मी घासून ठेवलेली आहेत, ठीक आहे, आणि भांडी घासल्यानंतर स्वयंपाक केला. तर स्वयंपाक काय केलं होतं, आज काल मी मसाल्यात
शेवग्याच्या शेंगा केल्या होत्या, तर आजसुद्धा शेवग्याच्या शेंगाच होत्या। कारण कसं आहे की गणेशजीला शेवग्याच्या शेंगा भरपूर आवडतात, मग मला असं वाटलं की जाऊ दे आता काली शेवग्याच्या शेंगा केल्या होत्या, आजही आपण शेवग्याच्या शेंगाच करू। तर आज मी कशाच करणार आहे शेवग्याच्या शेंगा, तर तुरीची डाळ असते ना त्याच्यात मी त्या शेंगा म्हणजे वाफून घेणार आहे आणि मस्तपैकी तुरीच्या डाळीत मी शेवग्याच्या शेंगा करणार आहे। आणि तुम्ही बघा भांडे किती सारी निघतात, जेवणाची भांडी, नाश्त्याची भांडी, त्याच्यानंतर काय म्हणतात तर स्वयंपाकाची भांडी, इतकी सारी भांडी निघतात। आता कोणी म्हणते तुम्ही भांड्याला बाई लावा, आता माझी मुलीचं शिक्षण चालू आहे, स्वराजला यावर्षी शिक्षणाला याच्यात टाकायचं आहे बाबा, आणि कुठं तुम्ही म्हणता कामवाली बाई लावू, नको, मी समर्थ आहे माझ्या घरातली कामं करायला। तर मी आता निघतच होती, आता बघा तिथं बॅटरीक आहे, शॉपवर ठेवायची बॅटरीक आहे, दोन कॅन लस्सी आहे आणि यांचा जेवणाचा टिफिन आहे। तर मी निघत होती तर बाजूची मुलगी आहे ती घरी आली होती, तर ती बोलली ताई घेऊन जा माझी गाडी, एवढं सारं तुम्ही सामान कसं काय घेऊन जासात, नाही तर मग मला ॲटो करावा लागला असता। आता तुम्ही सांगा 40 रुपयाचा ॲटो करणं जाणे येणं परवडीन का आपल्याला, मग आपल्याला नफा कसा काय उरणार आहे। तर मी बघा आता इथं गणेशजी उभेच असतात ना, तर घरून मी लस्सी बनवून आणली दोन कॅन, म्हणजे जाणे येणे नको त्याच्यामुळे दोन कॅन घेऊन आली गाडी होती त्याच्यामुळे। तर गणेशजीने आल्याबरोबर ती कॅनीतली लस्सी खाली करून घेतलेली आहे, रोजची आम्हाला 10 ते 12 लिटर लस्सी लागते आणि मजुरी वगैरे निघून आम्हाला 400 ते 500 असे उरतात। तर आता लस्सी गणेशजीने त्या डब्यामध्ये काढून घेतलेली आहे जेणेकरून लस्सी आमची थंडी राहणार आहे। आणि मग मी डब्बा आणलाच होता तर मी गणेशजीला बोलली की तुम्ही आता जेवण वगैरे करून घ्या, त्याच्यातही गणेशजीचे नखरे, आजही शेवग्याच्या शेंगाचीच भाजी केली आहे। मी म्हटलं बाबा तुम्हाला आवडते म्हणून मी केली, परंतु नाही गणेशजीला असं वाटते ना मी टाइमपास करते। आता तुम्ही सांगा तू एक गृहिणी थकत नाही का, तिला घरचे किती कामं असतात, कोणती पण लेडीज थकणारच आहे ना, पण नाही या माणसांना तर वाटते आम्ही बाया घरी आरामच करतो, काय करू काही समजत नाही बाबा मला। तर नंतर मग गणेशजीने मस्तपैकी जेवण वगैरे केलं, स्वयं नाकं ठेवतात पण जेवण वगैरे व्यवस्थित करतात म्हणा, आणि जेवण वगैरे केलं आणि नंतर मग हे बघा हे गुटखा पुडी तर या माणसाची कधी सुटणार आहे काय माहीत बाबा, गुटखा वगैरे खाऊन घेतलेला आहे आणि आता साहेब चालले त्यांच्या मित्राला भेटायला, म्हणून नवऱ्याजवळ येतो जरा घर बसायला, तर नवरा माया मला हाकलून द्यायचं पाहिजे, कधी जाते घरी कधी जाते घरी कधी जाते घरी। आताही जेवण आपण म्हणतो चला, नवरा थकते, डबा घेऊन आली, जीव घातलं म्हणजे पण पाठवायची घरी कोण करून आली तुम्ही, अव तर मग जाय अर्धा घंटा झोप, मग आता लस्सी बनवून वापस ये, किती थकतो तुम्हाला माहित आहे काय, हात थकून आले मग लस्सी गोटू गोटू। शॉपवर मी गेली, त्यांचं जेवण वगैरे झालं, थोड्या वेळ मी तिथं बसली आणि बसल्यानंतर मी घरी आली। तर घरी आल्यानंतर पुन्हा मला लस्सी करावं लागली, कारण सकाळी जी लस्सी केली होती तर ती थोडीशीच होती, मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गणेशजी जातात ना तर त्यांच्यासोबतसुद्धा लस्सी द्यावं लागते, त्याच्यामुळे मग मी दुपारी आली ना, थोड्या वेळ आराम केला, उठल्यानंतर देव म्हणजे देवाजवळ दिवा वगैरे लावला आणि नित्यसेवा वगैरे करून घेतली, आणि नित्यसेवा केल्यानंतर सगळ्यात अगोदर मी 7 ते 8 किलोची लस्सी बनवून ठेवलेली आहे आणि या भांड्यात काढून ठेवलेली आहे जेणेकरून ते उद्यापर्यंत घट्ट पण होणार आणि मस्तपैकी थंडी थंडी लागणार, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे, लोकांना थंड जास्त आवश्यक आहे। तर त्या बकेटमध्ये सुद्धा लस्सी ठेवलेली आहे आणि या दोन भांड्यामध्ये सुद्धा लस्सी ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता हे फ्रीज मी लावून घेणार जेणेकरून उद्यापर्यंत आपली लस्सी मस्तपैकी घट्ट होणार। तर त्याच्यानंतर मी आलेली आहे वर, कारण आता शॉप बंद करायला पण मला गणेशजीजवळ जावं लागणार आहे आणि त्यांना मी बजावून सांगितलेलं आहे की आता तुमचा व्यवसाय चालू आहे त्याच्यामुळे दूध आणि रोजचा भाजीपाला हे तुमच्या कमाईतूनच तुम्ही घरात आणायचा, कारण आता वेळ आलेली आहे गणेशजीला थोडं थोडं त्यांच्या कामाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देणं, कारण आतापर्यंत त्यांना कोणतीच जबाबदारी नाही आणि कसं आहे त्यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या पडल्या की त्यांना कळणार की महागाई किती आहे, आतापर्यंत आपल्या बायकोने कसं मॅनेज केलं काय केलं, याच्यासाठी सर्व आता त्यांना मी थोडं थोडी जबाबदारी देत आहे। तर इथं माझी मस्तपैकी शेवभाजी तयार आहे तुम्ही बघू शकता, आणि हे जे लस्सीची भांडी होती ती पण मी घासून ठेवली, आणि इथं स्वरा बघत आहे TV आणि स्वरा जिथं खेळत आहे, आणि स्वराला मी सांगितलं की मी जात आहे शॉपवर शॉप बंद करायला जेणेकरून तू स्वराजवर बरोबर लक्ष ठेवशील आणि दोघं बहीण भाऊ तुम्ही घरी खेळा। बापरे गणेशजी भाजीपाला घेऊन ठेवला तुम्ही आज,
तर तुम्ही बघू शकता गणेशजीने मस्तपैकी भाजीपाला वगैरे घेऊन ठेवलेला होता आणि लस्सी मी सोबत आणलेली होती. तर आता ही लस्सी बघा, सकाळी पण मी किती मोठी आणली होती तर ती लस्सी गेलेली आहे. आता अजून लस्सी त्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे जेणेकरून उद्यापर्यंत ही लस्सी घट्ट होणार आणि मस्त गारगार लागते. आणि एवढ्या उन्हात जेव्हा कोणी ही लस्सी पिते ना त्यांना मस्त वाटते. आणि उन्हात कसं थंडाईची जास्तीत जास्त मागणी असते. आणि आता स्पेशल गुजरात स्पेशल लस्सीसुद्धा आम्ही ठेवणार आहोत, त्याच्यामुळे गणेशजीने हे बोर्ड छापून घेतलेले आहे. त्यासोबतच निंबू सरबत ठेवणार आहो, मठ्ठा पण ठेवणार आहे, आईस्क्रीम पण ठेवणार आहो. असे आता थोडे थोडे आपल्याला हे लांबून घ्या म्हणजे वाढवून घ्यायचं आहे एक 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 आयटम, कारण आत्तापर्यंत आपल्याला जागाची कमतरता होती आणि भांडवल पण भरपूर लागते. थोडासा छोटासा व्यवसाय दिसतो पण याला 10 ते 15 हजार लागलेले आहेत. आणि हे पुन्हा एकदा आपण बॅनर छापून आणलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि गणेशजी बोलत होते मला डोकं तर लय आहे बाबा, पण तुझ्यामुळेच मला सुचत नाही. आता ते हे बॅनर ते कुठं लावणार आहे त्यांचं त्यांना माहीत, पण छापून घेतले त्यांनी. बघा किती छान बॅनर छापले. मग मी त्यांना म्हटलं चला 10 वाजलेले आहेत, आता शॉप बंद करा बाबा. तर इथं आता ते जे आमचे फाल्क होते ना हे काढून ठेवत असतात ते सकाळी. तर आता याच्यावर नंबर दिलेले आहेत कारण हे ना त्या दिवशी उलटे लागले होते. तर आता ते लावून घेणार आहे आणि आम्ही नंतर घरी जाणार आहोत. तर गणेशजी बोलले तू ना दुपारचा टिफिन भरपूर उशिरा आणतं माझा आणि 3 वाजता जेवण मिळतं मला, त्याच्यामुळे एक काम करायचं आता उद्यापासून सकाळीच तू मला टिफिन करून देत जा आणि येतानाच मी माझ्या हातात टिफिन घेऊन येत जाणार. स्वरास्वा टिफिन करते ना तेव्हाच माझा पण टिफिन करून देत जा म्हणजे मी वेळेवर जेवण करून घेत जाणार. तू भरपूर उशिरा येते. आता मला नाही वाटत की माझ्या नवऱ्याला उशिरा जेवण द्यायचं, पण काय करू, घरातले कामं क्लिनिंग पण आवश्यक आहे, स्वराच्या शाळेचं तयारी करणं आवश्यक आहे. स्वराजमध्ये भरपूर माझा वेळ जातो, त्याला हाताने काहीच करता येत नाही. त्याच्यानंतर देवपूजा, भांडी घासणे, कपडे धुणे अशा पद्धतीचे भरपूर कामं असतात आणि माझ्या नवऱ्याला वाटते गंमत. तर बघा गणेशजी गेला तर दुधावाला आजही दुधाचा बजेटच नाही बसून आला. आलो मग दोघं आम्ही नवरा बायको सारी दुनिया का भोजन उठा ती आहे. मी घेतला होता भाजीपाला आणि लस्सीची खाली कॅन आणि गणेशजीने घेतलं होतं काय म्हणतात बॅटरीक. आम्ही रोज चार्जिंग करायला घरी आणत असतो तर ते बॅटरीक घेतली होती आणि घरी आल्याबरोबर बघू शकता इथं स्वराज बघत होता टीव्ही, स्वरा करत होती अभ्यास आणि खेळ. आणि इथं आता आम्ही करणार आहोत जेवण मस्तपैकी. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचे आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार. आणि हो मी दिवसा दुपारी 2 किंवा रात्री 10 नंतर लाईव्हला येत असते तर माझ्यासोबत गप्पा गोष्टी मारायला नक्कीच माझ्या लाईव्हलासुद्धा या. आणि तुम्हाला आमचा नवीन व्यवसाय, आमचा सुखाचा संसार, 2 पाकरांचा संसार कसा दिसत आहे, आवडत आहे ना आता भांडण वगैरे सर्व बंद केलं तर. आणि मलासुद्धा ही लाईफ हवीविषयी वाटत आहे, कदाचित आधी आमच्या चुका झाल्या नसता तर आज आमचा संसार याच्याहूनही पुढे गेला असता. आणि जसा प्रत्येक स्त्रीच्या मागं पुरुषाचा हात असतो यशस्वी होण्यासाठी, तसेच माझ्या नवऱ्याच्या मागंसुद्धा माझाच हात आहे यशस्वी करण्यासाठी. चलो बाय श्री स्वामी.